नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयामधील पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या पाठामधील विविध घटकांची चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, या पाठामध्ये प्रामुख्याने पेशी विज्ञान, मातृपेशी अथवा मूलपेशी, जैव तंत्रज्ञान आणि त्याचे व्यावहारिक उपयोग, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे हे प्रमुख घटक आहेत। तर या घटकापैकी आपण प्रत्येक घटकांची विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत। तर या पाठामध्ये थोडे आठवा या स्वरूपामध्ये पाठीमागच्या येत्तेवर काही आधारित प्रश्न उपस्थित या ठिकाणी केलेले आहेत, त्या प्रश्नांची माहिती आत्ता आपण घेऊया। पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्रों, पेशी म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रों, सजीवाच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक आणि लहानात लहान एकक म्हणजेच पेशी होय। तर विद्यार्थी मित्रों, पेशी म्हणजे काय? तर सजीवाचे शरीराचे रचनात्मक, कार्यात्मक आणि लहानात लहान एकक म्हणजेच पेशी होय। दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्रों असा केलेला आहे, ऊती म्हणजे काय आणि ऊतीचे कार्य कोणते? तर विद्यार्थी मित्रों, शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात। तर शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात। प्रत्येक ऊती विशिष्ट कार्य करते। उदाहरणार्थ, प्राणी शरीरातील स्नायू ऊती शरीराच्या हालचालीसाठी आवश्यक असणारे अंकुचन प्रसरण करतात। वनस्पतीतील सहवनी ऊती पाणी आणि अन्न यांचे वहन करतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी तिसरा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की ऊती संदर्भात मागील येत्तेमध्ये तुम्ही कोणत्या तंत्रज्ञानाची माहिती अभ्यासली आहे? तर विद्यार्थी मित्रों, मागील येत्तेमध्ये ऊती संवर्धन आणि जनुकीय अभियांत्रिक या तंत्रज्ञानाची माहिती अभ्यासलेली आहे। सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी किंवा ऊतीची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात। जनुकीय अभियांत्रिक व ऊती संवर्धन या तंत्रावर संपूर्ण जैवतंत्रज्ञान हे आधारित आहे। तर विद्यार्थी मित्रों, मागील येत्तेमध्ये ऊती संवर्धन व जनुकीय अभियांत्रिक या तंत्रज्ञानाची माहिती आपण अभ्यासलेली आहे। सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी किंवा ऊतीची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात। जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या दोन तंत्रावर पूर्ण जैवतंत्रज्ञान आधारित आहे। त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रों असा उपस्थित केला आहे की ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणत्या आहेत? तर ऊती संवर्धन करताना विविध प्रकारे प्रक्रिया कराव्या लागतात। उदाहरणार्थ, प्राथमिक संस्कार, प्रजनन, विभाजन, बहुविधन, खोड मूलारंभ, प्राथमिक काठिण्यकरण, द्वितीय काठिण्यकरण इत्यादी प्रक्रिया या कराव्या लागतात। तर ऊती संवर्धन करताना विविध प्रक्रिया कराव्या लागतात, जसे की प्राथमिक संस्कार, प्रजनन, त्याचबरोबर विभाजन, बहुविधन, खोड मूलारंभ, प्राथमिक काठिण्यकरण, द्वितीय काठिण्यकरण इत्यादी अशा प्रकारे विविध प्रकारच्या या प्रक्रिया या कराव्या लागतात। तर अशा प्रकारे पाठीमागच्या येत्तेवर आधारित हे प्रश्न होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी आकृती दिलेली आहे। खालील आकृतीला नावे द्या आणि रिकाम्या जागी विविध स्पष्ट करा, विविध टप्पे या ठिकाणी स्पष्ट करा असे दिलेलं आहे। तर आपण या ठिकाणी आकृतीची नावे पाहूया। या ठिकाणी विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी ही आकृती प्रथमतः ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया या संदर्भात ही आकृती या ठिकाणी
दिलेली आहे ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया। तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला स्त्रोत ही वनस्पती दाखवलेली आहे। ते केळीचं ही खोड दाखवलेला आहे या ठिकाणी केळी। त्यानंतर केळीचा स्त्रोत म्हणजेच त्या ठिकाणी वनस्पतीचा कंद, या ठिकाणी या केळीचा कंद काढून घेतलेला आहे। या केळीच्या कंदावर प्राथमिक संस्कार, इथं नाव प्राथमिक संस्कार असं येईल। त्यानंतर इथं प्रजनन या प्राथमिक कंदावर म्हणजेच वनस्पतीच्या कंदावर प्राथमिक संस्कार करून त्या ठिकाणी प्रजनन, विभाजन आणि बहुविधन ही प्रक्रिया केली जाते। या भरणीमध्ये प्रजनन, विभाजन व बहुविधन। त्यानंतर इथं खोड मूलारंभ असं नाव देण्यात येईल। त्यानंतर या ठिकाणी प्राथमिक काठिण्यकरण हे नाव देण्यात येईल आणि या ठिकाणी द्वितीय काठिण्यकरण हे नाव देण्यात येईल। अशा प्रकारे या आकृतीला आपल्याला विविध प्रकारे हे विद्यार्थी मित्र नावं देता येतील। तर पुन्हा एकदा आपण या आकृतीला नावं कशा प्रकारे देण्यात येतील याची माहिती घेऊया विद्यार्थी मित्रो। तर या ठिकाणी पहिल्यांदा इथं केळीचं खोड घेतलेलं आहे। या केळीच्या खोडाचा वनस्पतीचा कंद काढलेला आहे। या वनस्पतीचं कंद म्हणून इथं स्त्रोत वनस्पतीचा कंद म्हणून नाव देण्यात येईल। त्यानंतर या ठिकाणी प्राथमिक संस्कार म्हणून नाव देण्यात येईल। यानंतर या ठिकाणी प्रजनन, विभाजन, बहुविधन ही प्रक्रिया करण्यात येईल। त्यानंतर इथं खोड मूलारंभ म्हणून नाव देण्यात येईल। त्यानंतर इथं प्राथमिक काठिण्यकरण असं आणि द्वितीय काठिण्यकरण अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला नावं देता येईल। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण पेशी विज्ञान, तर पेशी विज्ञान अर्थात सायटॉलॉजी, पेशी विज्ञान म्हणजेच काय? तर यापूर्वी आपण विद्यार्थी मित्रो पेशीचे प्रकार, पेशीची रचना आणि पेशीतील अंगके यांचा अभ्यास केला आहे। यालाच पेशी विज्ञान असं म्हणतात। तर विद्यार्थी मित्रो आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पेशीचे प्रकार, पेशीची रचना आणि पेशीतील अंगके याचा अभ्यास केला आहे। यालाच पेशी विज्ञान असं म्हणतात हे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे। तर पेशी विज्ञान म्हणजेच काय? तर पेशीचे प्रकार, पेशीची रचना आणि पेशीतील अंगके यांचा अभ्यास केला आहे यालाच पेशी विज्ञान म्हणतात। पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे। यात पेशीचा वरील मुद्द्याव्यतिरिक्त पेशी विभाजन तसेच पेशीविषयक इतर सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला जातो। पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल होत आहेत। भारतामध्ये पुणे आणि बेंगलोर येथे खास पेशीवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारल्या आहेत। पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगलोर येथे इन्स्टेम या संस्था खूप मोलाचे संशोधन करत आहेत। वर नमूद केलेल्या दोन्ही संकेत म्हणजेच या पेशी संशोधन पुणे येथे जे आहे ते http://www.nscris.in आणि बेंगलुरु इस्टेम https://instemration.in या संस्था मोलाचे मार्गदर्शन करत आहेत। या संकेतस्थळाला भेट देऊन याची माहिती आपण शिक्षकाच्या मदतीनं प्राप्त करायची, या ठिकाणी कशा प्रकारचं संशोधन केलं जातं याची माहिती विद्यार्थी तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करावयाचा आहे। तर आपण पेशी विज्ञानमध्ये पेशीची रचना, पेशीतील अंगके, पेशीचे प्रकार यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्यालाच पेशी विज्ञान म्हणतात। पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांती झालेली आहे। भारतामध्ये पुणे आणि बेंगलोर येथे पेशी संशोधन हे करण्यासाठी खास संशोधन संस्था उभारलेल्या आहेत याची माहिती आता आपण घेतलेली आहात। यानंतर विद्यार्थी मित्रो आपण मूलपेशी, स्टेम सेल, मूलपेशी अर्थात स्टेम सेल, तर बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत। या पेशी बहुपेशीय सजीवाच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात। तसेच आपल्याला जखम झाल्यास ती भरून काढण्यात या पेशींचा महत्त्वपूर्ण वाटा असतो। तर विद्यार्थी मित्रो स्टेम सेल अर्थात मूलपेशी, तर मूलपेशी या बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये अस्तित्वात असतात। या पेशी इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात। तसेच आपल्याला जखम झाल्यास ती भरून काढण्यात या पेशी या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। तर विद्यार्थी मित्रो पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण वनस्पतीतील मूलपेशींचा अभ्यास केलेला आहे।
आता आपण प्राण्यांच्या आणि विशेष करून मानवाच्या शरीरात असलेल्या मूलपेशींचा अभ्यास करणार आहोत. तर स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशीचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींनाच मूलपेशी असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्या मिलनातून एक युग्मनच बनतो, तो म्हणजे सजीव. तर या सजीवाच्या वाढीच्या काळात पेशीचा एक गोळा म्हणजेच तो सजीव असतो. त्यानंतर त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींनाच मूलपेशी असं म्हणतात. पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशीची वेगवेगळ्या ऊतीची निर्मिती करतात व विविध कामे करू लागतात. यालाच मूलपेशीचे विभेदन म्हणतात. तर पुढे याच पेशी या शरीरातील कोणत्याही पेशीच्या वेगवेगळ्या ऊतीची निर्मिती करतात व विविध कामे करू लागतात. यालाच मूलपेशीचे विभेदन म्हणतात. पुन्हा एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात यास ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. विद्यार्थी मित्रो, आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेत ही मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवाच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा, मेदऊती व रक्त यात मूलपेशी असतात. या मूलपेशीचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणे आता शक्य झाले आहे. तर विद्यार्थी मित्रो बघा, मूलपेशी या मूलपेशी म्हणजेच काय? स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन झाल्यानंतर पुढे सजीव बनतो. हा सजीव वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक गोळा असतो. तो गोळा म्हणजे सजीव होय. यातील सर्व पेशी या एकसारख्या असतात आणि एकसारख्या असतात त्यालाच मूलपेशी असं आपण म्हणतो. याच पुढे याच पेशी या शरीरातील कोणत्याही पेशीचे वेगवेगळ्या ऊतीची निर्मिती करतात व विविध कार्य करतात. यालाच मूलपेशीचे विभेदन असं म्हणतात. पण एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी मूलपेशी या बऱ्याच काळापर्यंत राहतात. आईच्या गर्भाशयात ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेत ही मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवाच्या शरीरात रक्त अस्थिमज्जा म्हणजेच रेड बोन
मॅरो, मेदऊती, ॲडोप्सो टिश्यू व रक्त यामध्ये मूलपेशी असतात. या मूलपेशीचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणे शक्य झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रो, या मूलपेशीचं जतन कशा प्रकारे केलं जातं याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर मूलपेशीचे जतन, मूलपेशीचे जतन करण्याकरता नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरित अशा छोट्या कुप्यामध्ये ठेवले जाते आणि ह्या कुप्या -135 डिग्री सेल्सिअस पासून ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात. तर मूलपेशीचे जतन करण्याकरता नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणीय पेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून जंतुविरित अशा छोट्या कुप्यामध्ये ठेवले जातात. या कुप्या -135 डिग्रीपासून ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाला द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात. तर अशा प्रकारे या मूलपेशीचं जतन हे केलं जातं. यानंतर विद्यार्थी मित्रो, जरा डोके चालवा असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे. वनस्पतीमध्ये जसे कलम करतात तसे मानवामध्ये प्रत्यारोपण शक्य आहे का, हे प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर शक्य आहे का? तर मूलपेशीचं संशोधन झाल्यामुळं अशा प्रकारे प्रत्यारोपण, अवयव प्रत्यारोपण मानवामध्ये शक्य आहे हे आपण पाहणारच आहोत. तर या ठिकाणी मूलपेशी संशोधन, स्टेम सेल रिसर्च. तर विद्यार्थी मित्रो, क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशीचे संशोधन होय. तर विद्यार्थी मित्रो, क्लोनिंग नंतर वैद्यकशास्त्रातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशीचं संशोधन होय. संपूर्ण वैद्यकशास्त्रामध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. स्त्रोताच्या आधारे मूलपेशीचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. तर स्त्रोताच्या आधारावर मूलपेशीचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क भ्रूणीय मूलपेशी, एम्ब्रॉनिक स्टेम सेल. तर भ्रूणीय मूलपेशी अर्थात एम्ब्रॉनिक स्टेम सेलची आता माहिती आपण घेऊया. या ठिकाणी फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते आणि त्याचे रूपांतर भ्रूणमध्ये होते. या भ्रूणपेशीचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळं अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिळ्या अवयवांच्या पेशी या तयार होतात. तर विद्यार्थी मित्रो, फलनानंतर फलित अंड्याचं विभाजन होतं आणि त्याचं रूपांतर हे भ्रूणात होतं आणि भ्रूणपेशीचं पुन्हा विभाजन होऊन गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळं अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असं म्हणतात. मानवी शरीरात 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत. भ्रूण म्हणजेच 220 प्रकारच्या पेशी या एकाच पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशींना जन्म देतात. म्हणजेच मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. या सर्व मानवी पेशीच्या पालक पेशी असतात. मूलपेशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असं म्हटलं जातं. 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजेच 5 ते 7व्या दिवशी जर मूल या पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले तर संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशीमध्ये, त्यापासून ऊतीमध्ये, नंतर अवयवामध्ये होऊ शकते असे दिसून आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रो, भ्रूणीय मूलपेशी, तर भ्रूणीय मूलपेशी यामध्ये भ्रूणीय मूलपेशीचं बघा विद्यार्थी मित्रो, मूलपेशी या वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात. तर बघा, फलित अंड्यापासून भ्रूणू तयार होतो याच्या
भ्रूणपेशीचे विभाजन आणि विभेदन होते. या पेशींना आता मूलपेशी म्हणतात. पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून होते. त्यामुळे शरीरातील 220 प्रकारच्या पेशी जसे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी या इत्यादी पेशी या एकाच प्रकारच्या मूलपेशीपासून तयार होतात. मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या सर्व मानवी पेशीच्या पालक पेशी असतात. मूलपेशीत बहुविधता हा गुणधर्म असतो. पेशीच्या विशेषीकरणाच्या अगोदर मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवता येते. मूलपेशींना विशिष्ट जैवरासायनिक संकेत देऊन त्याची इच्छित पेशीमध्ये रूपांतर करता येते. या पेशीच्या ऊती तयार करता येतात व त्यानंतर त्याचे अवयवामध्ये रूपांतर करता येते. तर अशा प्रकारे या भ्रूणीय मूलपेशी आहेत. तर विद्यार्थी मित्रो, यानंतर आपण वयस्क अर्थात प्रौढ मूलपेशी ॲडल्ट स्टेम सेल याची माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रो, वयस्क म्हणजेच विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी मिळवता येतात. वयस्काच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत. पहिली आहे अस्थिमज्जा, दुसरी आहे मेद ऊती, तिसरी आहे रक्त. तसेच जन्मानंतर लगेच नाळेमधील रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात. तर वयस्क अर्थात प्रौढ मूलपेशी व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी मिळवता येतात. वयस्काच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे प्रमुख 3 स्रोत आहेत, अस्थिमज्जा, मेद ऊती आणि रक्त. तसेच जन्मल्यानंतर लगेच नाळेमधील रक्तातून मूलपेशी मिळवता येतात. तर अशा प्रकारे भ्रूणीय मूलपेशी आणि प्रौढ मूलपेशी यांची माहिती आता घेतलेली आहे. यानंतर आपण या मूलपेशीचे उपयोग हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, मूलपेशीचे उपयोग हे पुनर्जीवन उपचार अर्थात रिजनरेटिव्ह थेरपी या म्हणजेच पुनर्जीवन उपचार यामध्ये रिजनरेटिव्ह थेरपी, सेल थेरपी. या सेल थेरपीमध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशीचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रो, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात इत्यादीमुळे निकामी झालेल्या ज्या ऊती आहेत त्या बदलण्यासाठी या मूलपेशीचा वापर केला जातो. त्याचबरोबर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगामध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगामध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजेच अवयवरोपण, ऑर्गन ट्रान्सप्लेशन. यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्याचे रोपण करता येते. तर विद्यार्थी मित्रो, यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्याचे रोपण करता येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण पेशीविज्ञान म्हणजे काय, पेशीविज्ञानामध्ये मूलपेशी म्हणजे काय, त्या मूलपेशी कशा निर्माण होतात, मूलपेशीचे प्रकार कोणते, भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क प्रौढ प्रौढ मूलपेशी आणि या मूलपेशीचे उपयोग या संदर्भात चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, उद्या येताना तुम्ही मूलपेशी टिपा लिहा, त्याचबरोबर मूलपेशीचे उपयोग लिहा, या संदर्भात माहिती लिहून आणि वाचून यावयाचे आहे. धन्यवाद.